नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आज पेडगावच्या मैदानामध्ये भव्य दिव्य असा ओपनचा बैलगाडा शर्यतीचा जंगी सोहळा पार पडतो आहे आणि या मैदानात भरपूर सारे बैल आलेले आहेत मित्रांनो। अनेक टॉपचे बैलांचे पेहरे झालेले आहेत। त्यामध्येच आपली नजर ज्या बैलगाडीवरती होती ती म्हणजे आपला सर्वांचा लाडका सप्तहिंदकी श्री बकासूर आणि त्याच्या जोडीला असणारा लखन। तर मित्रांनो, लखन आणि बकासूरची गाडी 39व्या गटामध्ये पळाली। अनेक प्रेक्षकांची इच्छा होती की बकासूर आणि लखनची गाडी पळताना पाहायला मिळावी, तर ती इच्छा या ठिकाणी पूर्ण झालेली आहे आणि गट त्यांनी सुट्टा काढलासुद्धा। त्यानंतर सेमीमध्ये आता आपला बकासूर कोणत्या गटात पळणार हा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल। तर मित्रांनो, आपल्या सर्वांचा लाडका सप्तहिंदकी श्री बकासूर आणि त्याच्या जोडीला असणारा लखन यांना सेमीसाठी पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा। आज ही गाडी नक्की गुलाल करेल असं वाटतं आहे, कारण की गाडीला स्पीड चांगला आहे आणि पहिरा पण खूपच चांगला झालेला आहे बकासूरचा आजचा मित्रांनो। तर मित्रांनो, आपला सर्वांचा लाडका सप्तहिंदकी श्री बकासूर आज आणि लखन ही जोडी आपल्याला सेमी क्रमांक 3 पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो। आणि सेमी क्रमांक 3 तास क्रमांक 7 बकासूर आणि लखनची गाडी आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे। तर तास पण चांगला आलेला आहे, कारण की प्रत्येक मैदानात बकासूरला कडचं तास येत होतं सेमीला, तर आता थोडा आतमधलं तास आलेला आहे त्यामुळे गाडीचं स्पीड नक्की जास्त असेल आपल्याला पाहायला मिळेल। आणि बकासूरला सेमीफायनलसाठी खूप खूप शुभेच्छा। आणि तुम्हाला जर असेच नवनवीन बैलगाडा शर्यतीतील अपडेट बघायचे असतील तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा। धन्यवाद।